मंडळी, चतुर रावचा तुम्हाला नमस्कार. आज आपण जलसंधारण या विषयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या CCT म्हणजेच कंटिन्युअस कॉन्टूर ट्रेंचेस म्हणजेच सलग समतल चर यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. CCT म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कंटूर रेषांवर खोदलेले चर. हे का खणायचे? तर भाऊ, हे चर म्हणजे साधे सुधे चर नाहीत बरं का. हे CCT नावाचे चर कंटूर रेषांवर असल्यामुळे वाहत्या पाण्याला आणि गाळाला उत्तमरित्या अडवतात. त्यामुळे जमिनीची धूप तर थांबतेच, पण मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरतं, मातीचा ओलावा वाढतो आणि चमत्कार व्हावा तसं खाली गावातल्या विहिरी, तलाव, पाझर तलाव यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की एक कंटूर रेषा म्हणजे काय त्रांगडं असतं रे भाऊ. अहो, काही त्रांगडं बिंगडं नाही. कंटूर रेषा म्हणजे अशा बिंदूंना जोडणारी रेषा की जे जमिनीवर समान पातळीवर आहेत, म्हणजेच कंटूरवर आहेत. आणि ही कंटूर रेषा उताराला आडवी येते. आणि या कंटूर रेषा कशा मिळवतात? तर हायड्रोमार्कर नावाच्या उपकरणाने या कंटूर रेषा अतिशय सहज पद्धतीनं मिळवता येतात. आणि या विषयावर आम्ही स्वतंत्र फिल्मही बनवली आहे, ती नक्की पहा. काय हो, कंटूर रेषा आखून मग त्याच्यावर CCT खणणं गरजेचं आहे का? नुसते अशाच रेषा आखून CCT नाही बनणार का? बनणार ना, नक्कीच बनणार. पण नुसते बिनकामाचे खड्डे बनणार म्हणजे होतं काय की हे CCT जर कंटूर रेषेवर नाही बनवले तर ते खोदल्यानंतर समपातळीत येत नाहीत, असे कलंडल्यासारखे होतात. त्यामुळे पाणी चरात न साठता उताराच्या बाजूने असं पाटासारखं वाहून जातं आणि पाण्याचा एका बाजूला जोर पडून ते तुटून जातात. त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते. त्यामुळे हे CCT कंटूर रेषेवरच खणणं गरजेचं आहे. आता हे CCT कुठल्या भूभागावर बनवतात? हे CCT अगदी सपाट जमिनीपासून ते डोंगर उतारावर जिथपर्यंत आपल्याला सहज खोदकाम करता येईल आणि खोदलेली माती टिकून राहील, ओघळून जाणार नाही, अशा कोणत्याही ठिकाणी म्हणजे 0 ते 33% उतारावर कुठेही बनवू शकता. आता हे CCT कसे खणले जातात हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आपले नावी बुद्रुक गावातले काही शेतकरी बांधव हे CCT खणण्याचं काम त्यांच्या गावात प्रत्यक्ष करतायत, तिथेही तुम्हाला मी अधूनमधून घेऊन जाणार आहे. तर चला, पायरी 1, सर्वप्रथम ज्या भूभागावर CCT बनवायचे आहेत तो भूभाग निश्चित करा आणि त्याच्या साधारण मध्यभागी व उताराच्या दिशेने आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक सरळ उभी रेषा फक्कीने मार्क करा. आता या मध्य रेषेवर हायड्रोमार्करचा वापर करून या भूभागाचा उतार किती आहे ते काढा. हायड्रोमार्करच्या सहाय्याने जमिनीचा उतार कसा काढतात या विषयावर सुद्धा आम्ही एक स्वतंत्र फिल्म बनवली आहे, ती नक्की पहा. कारण हा उतार मोजणं गरजेचं आहे. का? कारण CCT आखणींचं मोजमाप या उतारावर अवलंबून असतं. लक्षात ठेवा, या मध्य रेषेवर साधारण 50 मीटर अंतरानंतर जमिनीच्या उतारामध्ये लक्षणीय फरक होऊ शकतो. त्यामुळे जर काही मध्यरेषा 50 मीटरपेक्षा लांब असेल तर सलग उतार न मोजता 50-50 मीटर अंतराच्या टप्प्यांमध्ये ही उतार मोजण्याची प्रक्रिया करावी. पायरी 2, आता या भूभागाची डावीकडची सीमारेषा आकृतीत दाखवल्याप्रमाणे फक्कीने मार्क करा. पायरी 3, आता आपल्याला या रेषेवर सर्वात वरच्या बिंदूपासून खालच्या बाजूला जात मेजरिंग टेपच्या सहाय्यानं ठराविक अंतरावर काही बिंदू फक्कीने मार्क करायचे. हे ठराविक अंतर या भूभागाचा उतार किती आहे यावर ठरवलं जातं. तेव्हा या तक्त्याकडे लक्ष द्या. उतार जर 0 ते 4% असेल तर अंतर असावं 10 मीटर, 4 ते 8% तर अंतर असावं 8 मीटर, 8 ते 15% असेल तर अंतर असावं 6 मीटर आणि 15 ते 33% असेल तर अंतर असावं 4 मीटर. आपल्या उदाहरणात भूभागाचा उतार 9% असं मानूया, तेव्हा हा भूभाग 8 ते 15% या गटात मोडतो. त्यामुळे आखलेल्या सीमारेषेवर फक्कीने 6-6 मीटरवर बिंदू मार्क करा.
पायरी 4. आता हायड्रोमार्करच्या सहाय्याने या प्रत्येक बिंदूतून जाणारी कंटूरेषा आखून घ्या. निश्चित केलेला भूभाग उजवीकडे जितका पसरलाय तितपर्यंत लांब या कंटूरेषा आखून घ्याव्यात. पायरी 5. आता पहिल्या कंटूरेषेवर लक्ष केंद्रित करा. या रेषेच्या सुरुवातीच्या बिंदूवर हा असा आकृतीत दाखवल्याप्रमाणे विशिष्ट लांबीचा आणि विशिष्ट रुंदीचा आयत आपल्याला मार्क करायचा आहे. लक्षात ठेवा, हा आयत आकृतीत दाखवल्याप्रमाणे कंटूर रेषेच्या वरतीच आखावा, तो रेषेच्या खाली किंवा मधल्या भागात आखू नये. या आयताची लांबी ही निश्चित केलेल्या भूभागाच्या उतारानुसार बदलते. म्हणजे बघा, उतार 0 ते 4% असेल तर आयताची लांबी असावी 100 मीटर, उतार 4 ते 8% असेल तर 50 मीटर, 8 ते 15% असेल तर 30 मीटर, आणि 15 ते 33% असेल तर 20 मीटर. आपल्या उदाहरणात डोंगर उतार किती होता? 9%. त्यामुळे चराची लांबी 30 मीटर ठेवली. मात्र हां, भूभागाचा उतार कितीही असला तरी आयताची रुंदी ही मात्र निश्चित असते. किती असते? 60 सेंटीमीटर. पायरी 6. आता 3-3 मीटर अंतर सोडून संपूर्ण कंटूरेषेवर याच लांबी रुंदीचे आयत दाखवल्याप्रमाणे फक्कीच्या सहाय्याने मार्क करा. लक्षात ठेवा, डोंगर उतार कितीही असला तरी आयतांमधलं अंतर हे फिक्स निश्चित 3 मीटरच असतं. आणि हो, हे आयतांचं मार्किंग करताना असं होऊ शकतं की शेवटच्या आयतासाठी हवी तेवढी लांबी उरणार नाही. अशा परिस्थितीत जेवढी केवढी कंटूरेषा उरली आहे तेवढ्या लांबीचा आयत मार्क करावा. पायरी 7. आता दुसऱ्या कंटूरेषेवर या. या रेषेवर सुद्धा आधी सांगितल्याप्रमाणे आयतांचं मार्किंग करायचं आहे, पण या रेषेवर फक्त पहिला आयत हा 30 मीटर लांब न ठेवता त्याच्या निम्मा म्हणजेच 15 मीटर लांब ठेवा. आता या आयतापासून आधीप्रमाणेच 3-3 मीटर अंतर सोडून 30-30 मीटर लांबीचे आयत मार्क करा. आता या तिसऱ्या कंटूरेषेवर. इथे पहिल्या कंटूरेषेसारखाच पहिला आयत हा 30 मीटर लांबाखा, आणि मग उरलेले आयत 3-3 मीटर अंतर सोडून 30-30 मीटर लांबीचेच मार्क करा. आता या चौथ्या कंटूरेषेवर. इथे दुसऱ्या कंटूरेषेसारखाच पहिला आयत हा 15 मीटर लांबाखा, आणि मग उरलेले आयत 3-3 मीटर अंतर सोडून 30-30 मीटर लांबीचेच मार्क करा. आणि मग या प्रक्रियेची पुनरावृत्ती करत जेवढ्या कंटूरेषा तुम्ही आखल्या आहेत त्या सर्व कंटूरेषांवर दाखवल्याप्रमाणे आयतांची आखणी करा. या आयतांची आखणी अशा पद्धतीनं का केली जाते? उत्तर फार मजेशीर आहे. काय होतं, हे खड्डे आकृतीत दाखवल्याप्रमाणे तयार केले तर त्याचा फायदा असा होतो की वरचे खड्डे भरले की त्यातून खाली येणारं पाणी आणि गाळ खालचे खड्डे अडवतात, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी आणि गाळ अडवला जातो. आणि जर हे खड्डे आपण एका खालोखाल सलग पद्धतीनं तयार केले तर नुकसान काय होईल? बरोबर, वरचे खड्डे भरले की त्यातून खाली येणारं पाणी आणि गाळ खालचे खड्डे थोडी अडवू शकणार आहेत. ते सगळं खाली वाहून जाईल आणि ओघळ तयार होईल जी मोठ्या प्रमाणात मातीची धूप करेल आणि आपण केलेली मेहनत वाया जाईल. पायरी 8. आता मार्किंग पूर्ण झालंय तेव्हा मंडळी आपल्याला हे आयत खणायचे आहेत. हे खणण्याचं काम तुम्ही मनुष्यबळानं किंवा मशीनच्या सहाय्यानं करू शकता. आता सर्वात पहिला आयत 30 सेंटीमीटर खोल खणून घ्या. 30 सेंटीमीटर नंतरही जर मऊ माती मिळाली तर अजून 15 सेंटीमीटर खोल, म्हणजेच एकूण 45 सेंटीमीटर खोल खणायला हरकत नाही. खणताना जी माती निघेल त्या मातीची एक टाल या चरापासून खालच्या बाजूला 15 सेंटीमीटर अंतरावर दाखवल्याप्रमाणे तयार करा. या अंतराला बर्म असं म्हणतात. ही ताल तयार केल्यामुळे पाणी आणि गाळ अडवायला अधिकची मदत होते. कोणत्याही परिस्थितीत ही ताल चराच्या वरच्या बाजूला टाकू नका, अन्यथा वाहत येणाऱ्या पाण्यामुळे ही माती परत चरामध्ये जमेल. डोंगर उतार कितीही असला तरी हा बर्म 15 सेंटीमीटरच असतो, आणि तालीच्या माथ्याची लांबी ही चराच्या लांबी एवढीच ठेवणं आवश्यक आहे. आता आपल्याला या तालीला असे दगडांचे 2 कान बनवायचे आहेत. कशाला? जेव्हा पाऊस होतो
हे सीसीडी पाण्याने पूर्ण भरतात व अतिरिक्त पाणी हे असं बाजूने खाली वाहून जातं। अशा वेळी या पाण्यामुळे तालीची मातीही वाहून जाऊन जमिनीची धूप होऊ शकते। हे टाळण्यासाठी तालीच्या दोन्ही बाजूंना असं दाखवल्याप्रमाणे दगडांचं पिचिंग करून घ्या। आता हुबेहूब पद्धतीने सर्व आयत खणा आणि आधी सांगितल्याप्रमाणे खणून निघालेल्या मातीच्या ताली बनवून अगदी हुबेहूब पद्धतीनं त्यांना दगडांचं पिचिंग करून घ्या आणि अशा पद्धतीने हे सीसीटी तयार होतील। मित्रांनो, हे सीसीटी खणताना पुढील मुद्दे लक्षात ठेवावेत। मुद्दा क्रमांक 1, सीसीटी बनवून झाले की सर्व तालींच्या वरच्या बाजूला गवत किंवा करवंद, चिंच, बोरी, करंज, सीताफळ, बांबू अशी कमी पाणी लागणारी झाडं लावावीत किंवा बिया टोकाव्यात। यामुळे पाणी आणि गाळ अडण्याला अधिकची मदत होते। मुद्दा क्रमांक 2, कंटूरेषा आखताना जर मध्ये झाडं लागली तर काय करायचं? कंटूरेषेची आखणी चालू ठेवायची, पण प्रत्यक्ष चर आखताना आणि खणताना झाडाच्या दोन्ही बाजूला 2-2 मीटर अंतर सोडावं आणि मग खोदकाम करावं। मंडळी, हे साधेसे वाटणारे सीसीटी नावाचे चर काय चमत्कार करतात माहितीये? बघा, एक 30 मीटर लांब, 60 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर खोल असलेला सीसीटीचा चर साधारण 10 पावसात 54,000 लिटर पाणी स्वतःच्या उदरात साठवतो, म्हणजे 10,000 लिटरचे जवळजवळ 5.5 टँकर। आणि मित्रांनो, आपण 7-8 जणांची टीम बनवून हा इतका पाणी साठा करू शकणारा एक सीसीटी काही तासातच खणू शकतो। तर विचार करा, जर असे शेकडो सीसीटी आपण आपल्या गावात खणले तर आपल्या गावात जलक्रांती होईल, जलक्रांती। मित्रांनो, तुम्ही पाहिलत, आपल्या नावी बुद्रुक गावातल्या शेतकरी बांधवांनी हे सीसीटी खणण्याचं काम त्यांच्या गावात पूर्ण केलंय। काय होता त्यांचा अनुभव? चला बोलूयात त्यांचे प्रतिनिधी मेजर साहेब यांच्याशी। मेजर साहेब, नमस्कार। नमस्कार चतुराव। मेजर साहेब, तुम्ही आणि तुमच्या टीमने एकदम मस्त काम केलंय, पण मला सांगा, हा सीसीटीचा एक चर खणायला तुम्हाला किती वेळ लागला? एक चर 30 मीटरची 8 जणांमुळे आम्ही 2 तासामध्ये केलेले। पण हे सर्व सीसीटी खणायचे म्हणजे खूप वेळ लागला असेल ना मेजर साहेब, आणि खूप त्रासही झाला असेल? नाही चतुराव, ह्या सगळ्या चरी 190 मीटरच्या असून 20 जणांनी आम्ही 8 तासामध्ये केलेत आणि खूप आनंद वाटलाय। सहजतेने आम्ही केलेले आणि आम्ही सर्वांना सांगतोय, ह्या सहकार्य खूप आनंदाचं आहे। क्या बात है मेजर साहेब, तुमचं काम पाहून आणि तुम्हाला झालेला आनंद पाहून मला पण खूप आनंद झाला। खूप खूप धन्यवाद। नमस्कार। नमस्कार चतुराव। तर मित्रांनो, पाण लोटातून वाहत जाणारं पाणी आपल्या उदरात जमवून हळुवारपणे जमिनीखाली सोडणारे आणि माती अडवून जमिनीची धूप थांबवणारे हे सीसीटी म्हणजे आपल्या गावासाठी वरदान आहेत। तेव्हा श्रमदानाची तपश्चर्या करा आणि हे सीसीटी नावाचं वरदान आपल्या गावासाठी मिळवाच।